स्पर्धेला मात्र भरभरून मात्र प्रतिसाद दिला. महिला बचत गटाने मात्र चांगल्या पद्धतीने शाकाहारी मांसाहारी भोजनाची व्यवस्था ऑल इज वेल. क्या बात, एक जबरदस्त स्पर्धा या महाराष्ट्राला सावली क्रिएशन यूट्यूब लाइव वर दाखवण्याचं काम केलं आणि इथे स्पर्धा मात्र भन्नाट मात्र संपन्न झाली. नाईट क्रिकेटचा महासंग्राम फायनल डेला होते म्हणजे संघांनी मात्र स्पर्धेला तेवढा दुजोरा दिला तेवढंच मात्र भरपूर उपस्थित राहिले. पहिल्या दिवशी बघितलं पहिल्या दोन नाईट पहिला राऊंड चार चार ओव्हरचे सामने खेळायला मिळाले संघांना, यात सॅटिस्फाईडी मात्र पाहायला मिळाले. बघे या ठिकाणी बघितलं आपण तर गोलंदाज तयार, फर्स्ट बॉल गोलंदाज आहे अजय. पहिल्या बॉल टीमची विश्वनाथ जाधवला पहिल्याच बॉलला गारद केलंय. प्रदीप पाटील खरिवली यांच्याकडनं या विकेट करिता 500 रुपये पारितोषिक जाईल. थेट पार्टी बघितली आपण तर दिली जाईल अंबाडी नागा. या ठिकाणी मॅच जिंकली तर सामना भन्नाट मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. परंतु जय विश्वकर्मा मैदानात आहे, न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहे. विश्वनाथ जाधव स्वस्थामध्ये झिरोवर मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. तीन ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलच्या सामन्याचा भन्नाट मात्र चित्त तडाख मात्र राष्ट्रवादी चषक 2023 चा या ठिकाणी मात्र नजराणा पाहतायत. ज्या क्षणांची ज्या वेळेची ज्या मॅचची आपण वाट पाहत होतात या स्पर्धेमध्ये अनेक संघ खेळले. भिवंडी टेनिस विश्वातील दिग्गज महासत्ता, त्याचबरोबर रत्नागिरी परिसरातील संघ, रायगड टेनिस मधील संघ उपस्थित झाले. वसई तालुका, पालघर, जव्हार, विक्रमगड, वाडा, शहापूर या संपूर्ण तालुका जिल्ह्यातील संघांनी मात्र या स्पर्धेला मात्र उपस्थिती लावली. आणि आपण सेमीफायनल पाहतात भिवंडी टेनिस मधील खरिवली विरुद्ध वसई तालुक्यातील संघ विपुल इलेवन गावदेवी धानीच्या मध्ये संघर्ष. बघा या ठिकाणी गोलंदाज तयार मिस्टर अजय खांडेकरनं विकेट घेतलेली. विश्वनाथ जाधव दुबई रिटर्न प्लेयरची, परंतु खतरनाक फलंदाजी अजूनही मोठे फलंदाज आहेत नंदन विश्वकर्मा. जय विश्वकर्मा नंदन एक खतरनाक फलंदाज आहे. वाडा तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धेला मात्र दानवी संघ दाखल झालाय या फलंदाजाने मात्र स्पर्धा गाजवलेली आहे. तेवढ्या ताकदीची बॉलिंग खरली टीमची आहे. टी शर्ट कंपल्सरी असेल, दोन धावांची पेनल्टी कोणाला? धानिव. चला काही करा, मॅच स्पीडअप करायची आहे. दोन धावांनी पॅनलाइज केलं जाईल दानिव टीम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा रूल आहे. गोलंदाज तयार, आणि इथे बघितलं कॅच झाली असती परंतु कॅच घेतली नाहीये. बाउंड्री आणण्याचा प्रयत्न केला, एक धाव मात्र मिळते, तीन धाव वाचवलेले आहेत. कॅच खूप हार्ड होती, प्रेझेन्स ऑफ माइंड यालाच म्हणतात तत्परता. कॅच होऊ शकली नसती, बाउंड्री गेली असती, अंदाज बांधला आणि इथे मात्रच बाउंड्री अडवली. बघा जय विश्वकर्मा बॅटिंग स्टान्सवर ज्याला खेळायचं ही मॅच बनवायची असेल तर किमान 25 ते 30 धावा, किमान 28 ते 30 धावा धानिव संघाला कराव्या लागतील कमीत कमी. चला थोडा अंपायर पंचा घरी गेली. मेघन पाटील चला मेघन पाटील या करा. आमचं मेन प्लेअर आता घरी गेलं, वैतागून गेलं ते. चार नाईट प्रियेश पाटील असतील, आकाश पाटील असतील, सागर राऊत असतील, लाईव्ह बघतात घरी तिकडे. अग्निशामक दलामध्ये कार्यरत आहेत ते. प्रियेश पाटील इंजिनियर आहेत, अभियंते आहेत, सुट्ट्या टाकल्या त्यांनी.
रोहित सुद्धा ब्लू स्टार मध्ये इंजिनियर आहेत. क्वालिटी डिपार्टमेंट. डॉट बॉल निर्धाव चेंडू वन बाउंस कॉल पंचाकडे येतोय. जय विश्वकर्माला मात्र उभं केलं. बॉल झाले ते आतापर्यंत तीन. एक बॉल डॉट जरूर आलाय. धाव संख्या एकच आहे. 15 बॉल अजून बाकी राहत आहे. 15 बॉल मध्ये 30 धावा होतील का. सूर्यकिरण हळूहळू मात्र खेळपट्टी मात्र पडतील फायनल मॅच ला. त्याचा प्रॉपर क्रिकेट पहिल्यांदी 12-15 धाबा कव्हर करण्याचा मात्र चंग बांधलाय. पहिल्यांदी जर पाहिला आपण तर या षटकात दुसऱ्या ओव्हर पर्यंत 15-16 धाबा कव्हर झाल्या तर शेवटच्या षटकात अटॅकला संधी असेल. परंतु जय विश्वकर्मा नंदनची विकेट दोघांपैकी कुणाची राहील यावर समीकरण या मॅचची जास्त आहेत. कोणता गोलंदाज विकेट काढेल या दोघांपैकी ही पार्टनरशिप तोडण्याचं काम खरुलीकडनं होईल का. बॉल चारच झालेले. दोन बॉलचा खेळ बाकी राहतोय. पाचवा बॉल गोलंदाज तयार. वॉट अ शॉट. चेंडू जातो पाच बॉल संपले. दोन विकेट गेल्या आणि धावसंख्या दोन. पाच बॉल आणि दोनच धावा आहेत. आता मात्र शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा गोलंदाज मात्र अजय खर्लीकडनं भेदक. चांगली गोलंदाजी केली. वॉट अ बॉलिंग यार. स्ट्रेट डाईचा फटका चेंडूमध्ये ससाद वेगाने येतोय. इथे मध्ये बॉल फील केला. एकच धाव. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकात दोन विकेट घेतल्या आणि तीनच धाव संख्या खर्च केलेली आहे. सुरुवात चांगली करून दिली खरली टीम करिता गोलंदाज अजय खांडेकरनं. परंतु अजूनही हाणामारीची दोन षटक बाकी राहत आहेत. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना धानिव संघ कुठपर्यंत मजल मारेल. तीनच धाबा पहिल्या ओव्हरला. या पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या फरकावर तीन. वाईड बॉल. नक्कीच पहिली इनिंग संपल्यानंतर खवली संघ जेव्हा बॅटिंग लाईल तेव्हा पेनल्टीच्या धावा पहिली ओव्हर खेळल्यानंतर ऍड केल्या जातील. खवली संघाला दोन धावांचा बेनिफिट होणारच आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. भोग्या गोलंदाज तयार. आव्हान तर दावेने मात्र या ठिकाणी एक धाव वाढली. गोलंदाज आहे नाव आहे स्वप्नील पाटील. डॉट की षटकार. वॉट अ शॉट. चेंडू आता षटकार. 7 धावा. मैंने बोला था लेफ्ट हँड बॅट्समन या खेळपट्टीवर चालतात आणि इथे जातोय षटकार. 7 धावा. स्कोर बनतोय 10. रोहित सुतार या ठिकाणी निद्रा आनंद घेत आहेत.
गाड झोपी मध्ये आहेत, रोज ते पहिला राऊंड समाप्त होऊन घरी जायचे कलेक्शन करून। धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये या ठिकाणी होतो, एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव मिळेल का? अपील तर जोरदार होता, पंचाने ऍक्युरेट मात्र हेरलं की आउट ऑफ सम बॉल जातोय आणि इथे नॉट आउट ऍक्युरेट डिसिजन। धाव संख्या पळकर मात्र जाऊन पोहोचते 11 चुरस्ता या मॅच मध्ये, रन रेट सुद्धा समाधानकारक आलाय। इथून पुढे संघर्ष अजून टफ होईल, फायनल खेळायची तर मग ताकद दाखवा, बॉलिंग अटॅक दाखवा, बॅटिंगचा अटॅक दाखवा। जो फलंदाजाने मात्र षटकार टोकलाय तो मंगेश आहे, जय विश्वकर्मा या ठिकाणी उभा टाकला। आता मात्र गोलंदाजी स्वतः परीक्षा सीनियर प्लेयर समोर, डॉट बॉल निर्धाव चेंडू। रात्रभर दोन्ही संघ जागलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी नजर बसणं खूप अवघड होत आहे बॅटर जय विश्वकर्मा यांना। बॉलचा खेळ झाला या ओव्हरतील, तीन बॉल अजूनही पाहताय तर निम्म्य बॉल शिल्लक आहेत, 11 धावा झालेल्या आहेत। पुढच्या 9 बॉल मध्ये 20 धावा येतील का? हाय मध्ये बॉल कॅच, सुटली, चौकार जातोय। थोडस मात्र स्पीड अप जर स्टार्ट घेतला असता तर कॅच झाली असती, हार्ड होती खूप, परंतु एफर्टला सलाम, व्हॉट अ डाय यार। धाव संख्या 15 बनली 10 बॉल मध्ये, धावसंख्या मात्र या ठिकाणी बघितली आपण तर 15 जाऊन ठेपलेली आहे। या चौकार मात्र रन रेट कव्हर होताना समाधानकारक स्थितीमध्ये धानिव संघ मात्र येतोय। जय विश्वकर्माची मात्र बॅट तळपते चौकारानं, आत अबायगा मजा, बाउंड्री बदल्यानंतर जय विश्वकर्माची बॅटिंग मोठी होत असते। इथे गोलंदाजी स्वतः परीक्षा स्वप्नील पाटीलचा धगधगता पारा मात्र राहील का? 2 बॉल बाकी राहत आहेत, बिग ब्लो की डॉट बॉल? स्क्वेअर कट शॉट खेळला गेलाय, चेंडू सुसाट वेगानं बाउंड्रीच्या दिशेने जातोय आणि इथे मात्र मिळत आहे 4 धावा, बॅक टू बॅक बाउंड्री दानू। जय विश्वकर्मा गरजतोय बॅकवर, डीप पॉइंटला थर्ड मॅन कट टू कट मात्र चौकार गेलाय आणि या बाउंड्रीनं धावसंख्या पळकर मात्र जाऊन पोहोचते ती 19 धावसंख्येवर। बल्ली पांडव खुश होत आहेत, एकदम फ्रेश मूड मध्ये ती आहेत। 19 धावसंख्या मात्र फळकार झाली, 5 बॉल संपले दुसऱ्या ओव्हरचे। जय विश्वकर्माची बॅट मात्र लागलेली आहे, लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत, गॅप मात्र या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे। शेवटचा बॉल स्वप्नील पाटील खरलीकडनं, रोखेल का जय विश्वकर्माला या अंतिम बॉलवर? चौकार हॅटट्रिक करेल का जय विश्वकर्मा या बॉलवर? स्ट्रेट डाईचा फटका आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार हॅटट्रिक जय विश्वकर्माची। पहिला बदला, दुसरा लगेच टोकला, तिसरा स्ट्रेट डाईचा, अशा पद्धतीने 3 चौकार 12 धावा, शेवटच्या 3 बॉलला खेचल्या, स्कोर मोठा झाला तब्बल 23-23 धावा। रन रेट आला विपुल 11 गावदेव दानिव संघाचा, पहिल्या षटकात फक्त 3 धावा असताना 20 धावा। दुसऱ्या ओव्हरला स्वप्नील पाटीलला कव्हर केलेले आहेत, 2 विकेट गेल्या असताना 0 विश्वनाथ जाधव बाद झाला होता, नंदनची विकेट घेतली होती एका सिंगच्या पद्धतीनं आणि आता जय विश्वकर्माची बॅट लागलेली आहे। एक षटकार यामध्ये एक मोलाची कामगिरी मंगेशनं केलेली आहे, खूप महागडा ठरला स्वप्नील पाटील खरिवली आणि आता तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज बॉलिंग मार्कर मिस्टर करण पाटील, एक चांगला बॅटर ज्यानं मात्र 2 षटकार टोकून मॅच वन साइड खेळली होती कालच्या नाईट मधील, एक चांगली बॉलिंग केली होती असा एक ऑलराउंडर खेळाडू करण पाटील। मेघन पाटीलने ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक मॅच मध्ये चांगल्या बॉलिंगचा मात्र भूमिका पार पाडली, बॅटिंग केली त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी जय विश्वकर्माने सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे। कोण फायनल मारणार यापेक्षा फायनलला या मॅच मध्ये कोण जाणार? खरिवली भिवंडी टेनिस ग्रामीण मधील संघ की वसई तालुक्यातील संघ? विपुल इलेवन गावदेव धानिव, गावदेव धानिवकडे ताकद आहे तेवढी, त्या क्षमतेची बॅटिंग आहे, खास करून नजर आहेत त्या या दोन्ही बॅटरवर, एक राईटी जय विश्वकर्मा तर आता आला स्ट्राईकला मंगेश लेफ्टी बॅट्समन।
अगदी बॉलला दिशा दिली आहे, चेंडू जातो सीमारेषा पार, या ठिकाणी लॉन्ग लेगला तो चौकार, चार धावा पुन्हा एकदा मिळतायत, रन रेट मोठा खेचलाय 27 धावसंख्या 13 बॉल मध्ये, आता धावसंख्या मजबूत झालेली आहे, बॉल 13 धावा 27, दुसऱ्या ओव्हरला 20 धावा कव्हर केल्या, पहिल्या ओव्हरला फक्त 3 होत्या, परंतु त्यानंतर जय विश्वकर्मा आणि मंगेशने जो अटॅक चालू केलाय, सुपर बॅटिंग, 7 बॉल मध्ये 1 षटकार आणि 4 चौकार ठोकलेत, बॉल डॉट होते, सिंगल डबल सुद्धा रन रेट येऊ शकतो, परंतु अटॅक साठीच मात्र मंगेश ट्राय करतायत, अंतिम हाणामारचा षटक आहे त्यामुळे अटॅक करावा लागेल, परंतु तेवढ्याच भेदक मारत तिची गोलंदाजी करणची सुद्धा आहे, दाखवून देतोय करण पाटील खरिवली, प्रदीप पाटील भाऊजी यांना मात्र अपेक्षा टीम कडनं की या ओव्हरला 3 बॉल डॉट आले तर रन रेट 35-32-30 पर्यंत रोखलाही जाईल, बॅक टू बॅक डॉट बॉल, आणि इथे बघितला आपण निर्धाव चेंडू जातोय, डॉट बॉलला मात्र स्ट्राइक मात्र चेंज होऊ शकत नाहीये, त्या दृष्टिकोनातून बघितला आपण तर विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट निर्धाव चेंडू जातोय, चौका ठोकला नंदननं, परंतु 2 बॉल डॉट करून रन रेट कव्हर केलाय गोलंदाज करण पाटील खरिवलीनं, 27 धावसंख्याच फळकावर आहे, 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या तर 35 प्लस धावसंख्या जाईल, अन्यथा मॅच फाइटिंग टोटल मध्ये राहील, फुलेचा बॉल या ठिकाणी मात्र तेवढं अलॉंग द कार्पेट खेळलाय, चांगली फिल्डिंग, काय फिल्डिंग आहे बघा, एफर्ट्स किती आहेत, कव्हर तेवढीच मजबूत, चार चार मात्र क्षेत्ररक्षक मात्र समोर येत आहेत, सिंगल धावे धावसंख्या 28 झाली, शेवटच्या 2 बॉल शिल्लक राहत आहेत, प्रेक्षक वर्गाने हवी हवीशी नाईट क्रिकेटचा महासंग्राम मात्र या ठिकाणी तेवढ्या तुल्यबळचा पाहायला मिळतोय, काही प्रेक्षक मात्र या सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत तर काही प्रेक्षक मात्र पूर्ण रात्रभरचं जागरण होत असताना पेंगतायत, दोन चेंडू शिल्लक, गॅप शोधलाय परंतु क्षेत्ररक्षक तेवढ्यात मात्र जलदगतीने पोहोचलाय, एक धाव कव्हर झाली, दुसरी धाव या ठिकाणी स्ट्राइकला जय विश्वकर्मा जातायत, नंतर मात्र आपली विकेट मात्र बाल करतायत, आय थिंक ती रन नाहीये, त्यामुळे इथे एकच धाव मिळते, क्रॉस होणं गरजेचं होतं, आता मात्र शेवटचा बॉल, 5 बॉल मध्ये 6 धावा दिलेले आहेत गोलंदाज करण पाटीलनं, धावसंख्या 29 आहे, फायटिंग टोटल आहे, षटकार आला तर बिग स्कोर होईल, डॉट आला तर फायटिंग टोटल राहील, 29 स्कोर ऑन बोर्ड झालाय, व्हाट अ शॉट, जसं गेन नंदन च्या बॅट मध्ये येतोय गावदेव धावी धानी ब्रँड झाला रन रेट कव्हर मंगेशच्या बॅट मधनं, आणि स्कोर बनतोय 35 धावा 36 धावांचं आव्हान आहे, जरूर आहे सामना भन्नाट, सेमी फायनल मॅच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक 2023 एसपी बिलोजी संघ आयोजित खुल्या ओरम आम डे नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि सेमी फायनल मॅच पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, 51,000 प्रथम पारितोषिक एसपी फाउंडेशन बिलोशी यांच्या माध्यमातून रोख रक्कम तर आकर्षक चषक कैलासवासी सुरेश रामचंद्र भोई यांच्या स्मरणार्थ कुमार ऋषिकेश सुरेश भोई यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक 31,111 रुपये प्रवीण जाऊ पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून तर आकर्षक चषक कैलासवासी यमुना शांतराम पाटील यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक रोख रक्कम 21,111 एसपी फाउंडेशन बिलोशी यांच्या माध्यमातून तर आकर्षक चषक हे कुमार रोहित सुरेश सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी यांच्या माध्यमातून 36 धावा संख्येचं आव्हान ते सगळं होऊन जाईल काय टेन्शन घेऊ नका समजा करेंगे हम
आणि इथे चतुर्थ पारितोषिक 11111 एसपी फाउंडेशन बिलोसी यांच्याकडनं तर आकर्षक चषक चतुर्थ पारितोषिकाची ट्रॉफी कैलासवासी दीपक शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत शांताराम पाटील याचकडनं बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज साठी कुलर संदीप गुरुनाथ पाटील याचकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुलर रवींद्र भोईर याचकडनं चेंडू व्यवस्था केलेली आहे स्वप्नील चंद्रकांत पाटील सचिन गायकवाड बिलोशी याचकडनं मालिका वीर सायकल कोण पटकावणार दिनेश श्याम पाटील बिलोशी याचकडनं ही सायकल तर मॅन ऑफ द सिरीज बॅट बी एस पोर्ट यांच्या माध्यमातून त्याचबरोबर इतर आकर्षक चषक एन्जॉय ग्रुप ऑफ बिलोशी यांच्याकडनं एसपी बिलोशी क्रिकेट संघ आयोजित राष्ट्रवादी चषक 2023 चा थरार संपर्कामध्ये नाबायत निखिल पाटील प्रियेश पाटील आकाश पाटील सागर राऊत रोहित सुतार यापैकी दोघच हजर आहेत निखिल पाटील आणि रोहित सुतार आदेश राऊत यांनी मात्र स्कोरची वन मॅन शो भूमिका पार पाडलेली आहे आणि आमचे शिष्य अध्वर शेलार 2 दिवस लगातार या स्पर्धेला दाखल झाले तेजस दुबे यांनी पहिले 2 दिवस गाजवले त्यांची चांगली सोय बिलू शिखरांनी केली आणि ते मात्र गोलंदाज तयार लाडक्या येता येता राहिले लाडक्यांची फ्लाईट मिस झाली संवादाच्या पुढे वालन पडा काहीतरी लाडक्यात आहे तो तिथे गेलो होतो आणि ते बघितलं आपण तर धाव पूर्ण होते का विकेट फलंदाज बाद मोठा धावत्या रनआउटच्या रूपानं खरली टीमला मिस्टर करण पाटील बॅक टू डगआउट चला वन डाऊन बॅट्समन बी फास्ट छत्ती दावा करायचे योगेश पाटीलच्या साथीला कुठला फलंदाज येईल याकडे मात्र समीकरण आता लागतील खरीवली टीमची 15 धावा ठोकणारा एक बॅटर हवा या मॅच मध्ये खरीवली टीमला फास्ट आणि खेळणाऱ्या बॅटर वरच ही मॅच मात्र जास्त अवलंबून जो फलंदाज होता करण पाटील तो रनआउटच्या रूपानं बाद झालेला आहे नवीन बॅटर येतोय अजय खांडेकर प्रत्येक मॅचला एकच फलंदाज मात्र खेळ असं क्रिकेटमध्ये होऊ शकत नाहीये त्यामुळे बाकीच्या फलंदाजांवर मात्र जबाबदारी आता खरली संघाची वाढतीये बघूया काय घडेल पहिल्या ओव्हरचे 5 बॉल शिल्लक राहत आहेत गुडलेनचा बॉल टॉप बॉल निर्धाव चेंडू सव्वा सात झालेले आहेत 9 विकेट वाजणार आहेत वाव डॉट बॉल 3 बॉल धावसंख्या 0 अशाच पद्धती डॉट बॉल आले तर पॅनल्टीचा सुद्धा काहीच मात्र फायदा होणार नाहीये 36 धावा करायच्या आहेत पुन्हा एकदा डॉट बॉल बॅटिंग से नाही तर बॉलिंग से या पे चलने लगे स्टार दुबई रिटर्न प्लेयर विश्वनाथ जाधव विपुल इलेबल गावदेवी धानी विपुल पाटील यांचा या महाराष्ट्र टीम विश्वास सर्वात आवडता खेळाडू आहे विश्वनाथ जाधव लाईव्ह मॅच पाहतायत आणि इथे बघितले म्हणजे हवेमध्ये बॉल हार्ड कॅच आहे ती कॅच सुद्धा पकडलेली का विपुल पाटील आरपी लाईचे ओनर यांना हा खेळाडू या देशात या महाराष्ट्र आवडतो त्याची प्रात्यक्षिक कॅच फॉलो थ्रू मध्ये करून दाखवला झेल भिवंडीच्या मोठी स्पर्धा होणार आहे लीग क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि एक गाव एक गाव ओपन क्रिकेट त्या ठिकाणी परंतु आयकॉन खेळाडू या देशातील कुठलेही घ्या असं आव्हान केलं आणि त्या स्पर्धेला
देशाचा वर्ल्ड कप म्हणजे दुबई, त्या ठिकाणचं मात्र प्लेअर दुबई रिटर्न आयकॉन प्लेअर विश्वनाथ जाधव आहे. तर देशाचा वर्ल्ड कप गुजरात अहमदाबाद या ठिकाणी झालेला. आयकॉन मालिका वीर प्लेअर प्रथमेश ठाकरे आयकॉन खेळाडू आहे आरपी लाईन टीमचे. पाचच्या पाच बॉल मध्ये धावसंख्या एक पण नाहीये. मिडल ओव्हरची तयारी या ठिकाणी करतो विश्वनाथ जाधव. 36 धावा करायचे आहेत, 13 बॉल बाकी राहिलेले. टाया वाजवा एकदा दुपार रिटर्न प्लेअर विपुल पाटील यांचा सर्वोत्तम आवडता खेळाडू विश्वनाथ जाधव साठी मिडल झटक टाकलंय. सेमी फायनल मॅच मध्ये दोन विकेट घेतलेले, पेनल्टीच्या दोन धावा ऍड होताना खातं खोललं जातं पेनल्टीनं. खरुली टीमचं पेनल्टीच्या धावाने खातं खोललं जात आहे. पहिलं षटक मिडन पडतंय. विपुल पाटील यांचा या भारत देशातील टेनिस विश्वातील आवडता खेळाडू कुठला असेल तर विश्वनाथ जाधव. हे मिडन षटक सेमी फायनल मॅच मध्ये टाकताना सिद्ध करून दाखवले आरपी लाईनचे ओनर विपुल पाटील यांचा सर्वोत्तम आवडता प्लेअर गावदेवी धानिव विश्वनाथ जाधव दुबई रिटर्न. सामना रंगतदार मात्र या ठिकाणी पाहतोय. बघा एस पी बिलोशीचे ज्युनियर अजूनही बाउंड्री लाईन वर एक जबरदस्त मात्र पहारा देत आहेत. पहिल्याच बॉलला विकेट दुसऱ्या ओव्हरच्या घेतली गोलंदाज नंदन विश्वकर्मानं. लगातार विकेट जात आहेत. करण बाद झाल्यानंतर 3 विकेट गेल्या. धावसंख्या फळकावर बॅट बंद एक सुद्धा आले नाहीये. 7 बॉल समजले. पॅनल्टीच्या धावांमुळे धावसंख्या 2 वर आहे. शुभम पाटील आलेले बॅटिंग करिता. वसई तालुका संघ विपुल 11 गावदेवी धानिव त्यांच्या विरोधात भिवंडी टेनिस विश्वातील संघ खरीवली. वीर बजरंग खरीवली विरुद्ध विपुल 11 गावदेवी धानिव. विपुल पाटील यांनी हा संघ लॉन्च केला एक धानिव संघ गावदेवी. आणि पुन्हा एकदा क्वालिटी बॉल दर्जा चेंडू राईट झाला. चेंडू डॉट बॉल. 8 बॉल मध्ये बॅट मधन एक सुद्धा धाव नाहीये. 3 विकेट गमावलेले आहेत. बघूया शुभम पाटील स्वतःला सिद्ध करून दाखवेल का. सिद्ध केलाय. गगनचुंबी षटकार ठोकलाय डीप लॉंग ऑन वर नंदन विश्वकर्मावर. शुभम पाटील वीर बजरंग खरुलीकरांचा षटकार शुभमच्या बॅटमधन. 9 चेंडू धाबा बनल्या 8 आणि 9 बॉल मध्ये 28 हवे आहेत. स्वतःला सिद्ध करेल का बॅटर. आणि इथे आव्हान देता व्हाइट बॉल. 9 चेंडू 27 धावांची गरज. आव्हान अजूनही 27 धावांचं आहे. आणि ते बघितलं आपण डॉट बॉल. 8 बॉल 27 धावांचं आव्हान बाकी राहते. 8 गेंदों में चाहिए 27 27 रन. क्या होगा. ऑन साइड में खेला है अलोंग द कार्पेट मिड ऑन जोन में. यहाँ पे गेंद जाती हुई एक रन बटोर लिया. स्कोर बढ़ता हुआ 1 रन से संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाज शुभम पाटील को. एक सिक्स जरूर डाला लेकिन नंदन विश्वकर्मा का जलवा उसने भी दिखाया. एक गेंद डॉट की छक्के के बाद उसके बाद एक सिंगल दिया. अब यहाँ पे रन रेट 10 का है लेकिन गेंदे बहुत कम है और टारगेट बहुत बड़ा है सामने. 7 गेंदों में चाहिए 26 रन. अरे घ्या ना लवकर लवकर घ्या. और यहाँ पे अपील का प्रयास जरूर है. डॉट गेंद निकाली ओवर समाप्त होते हुए 12 गेंदों का खेल हो गया और रन बने 10.
अब चाहिए आखिरी ओवर में जीतने के लिए 26 रन बराबर ना। चिंजगर कैप्टन आपला कैप्टन लगे पाठवायचा आहे, साहिलला पाठवा। साहिल मात्र या ठिकाणी एक डॅशिंग आहे, वन मॅन शो एकटा तो आला चिंजगर वरन सगळ्यात आधी बिलावली मार्गे। चला टॉस साठी याचे चिंजगर कॅप्टन अद्वर शेलार यांच्या शुभ हस्ते फायनल मॅच ची नाणेफेक केली जाते। विशाल भोईर त्यांच्या सोबत असतील आणि अँकर असतील विशाल भोईर, तर टॉस करतील अद्वर शेलार। सौकार पाच चेंडू आणि विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता। सेमी फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतायत, एक चांगली स्पर्धा घडवण्याचं काम मात्र एसपी बिलोई संघाने मात्र केले। संदीप पाटील वन मॅन शो या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि एसपी बिलोई संघ स्वप्न होत एकाच मीटिंग मध्ये मात्र याच पिच वर मात्र जॉन्टी प्रशांत पाटील यांनी दुजोरा दिला। खास त्या मीटिंगला मला बोलवलं गेलं आणि करायचं तर करूनच टाका, आता मी शब्द टाकला आणि त्यानंतर मात्र संदीप पाटील यांनी म्हटलं मग दणक्यातच करूया, पूर्ण महाराष्ट्र संघ आले पाहिजेत। मग रायगडचे संघ आले, त्याचबरोबर बघितलं आपण तर रत्नागिरीचा संघ आला, वसई तालुक्यातील दानिव संघ सेमी फायनल खेळतोय, फायनल दिशेने वाटचाल करतोय। भिवंडी तालुक्यातील खरुली संघ सेमी फायनल खेळतोय, फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय। सासने संघ गटातून बाजी मारली, एक नवीन संघाची मात्र वर्णी लागली, टॉप फोर मध्ये इतिहास घडला आणि धनंजय स्पोर्ट चिंगर संघाने ताकद दाखवली फायनल मॅच पर्यंत मजल मारताना। चला कॅप्टन धनंजय स्पोर्ट चिंगर हजर झालेले आहेत, 16 धावा झालेले आहेत विजया करता, 3 बॉल मध्ये अजूनही हवे आहेत त्या 20 धावा। शॉट बसतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। शुभम पाटील मात्र इथे आपली खुबी दाखवतोय, सिद्ध करतोय स्वतःला, मॅच जिंको किंवा हारो परंतु मी स्वतःला सिद्ध करणार गाव देवी धारीच्या विरोधात। हम भी यहाँ पे मिसाल कायम करेंगे, मेरा भी नाम आएगा। बघा ह्या जिगरबाज खेळाडूला मात्र माझा सलाम असेल शुभम पाटीलला, जिद्दीने लढतोय, एक षटकार दोन चौकार ठोकलेत, परंतु जय विश्वकर्माने या बेलवेस मात्र राईस बॉल केलाय, गुड लेनचा बॉल टाकलाय, डॉट बॉल। औपचारिकता बाकी राहते विजय करिता मात्र धावांचं आव्हान, एक बॉल आणि 16 धावा। वन साइड मॅच खेचली विपुल इलेवन गावदेवी धानिवन, वन साइड मॅच झाली सेमी फायनल आणि इथे मात्र वाट कॅच जय विश्वकर्मा। मेगा फायनल मॅच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक नाणेफेक या ठिकाणी होते, लगेच टॉस साठी याचे चला विपुल इलेवन गावदेवी धानिव। चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल, अद्वर शेलार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील, सचिन चोळगे सुद्धा जोडले जायचे आहेत, विशाल भोईर सुद्धा आपण जोडले, चला अतुल चव्हाण आपण सुद्धा जोडले जायचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य रोहित सुद्धा, लालू सुतार प्लीज वेलकम टॉस ऑफ मेगा।